शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। जागतिक महिला दिन, लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर, चष्मा नको आता चष्मा घालवा कायमचा, कॉन्ट्रा विजन, मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत, दिनांक 11 आणि 12 मार्च 2023, नाव नोंदणी आवश्यक। डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा। वर्धमान माणिक चौक अहमदनगर, संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या। माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अरुणोदय राष्ट्रीय फोटो स्पर्धा 2023 आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेसाठी 5 मार्च ते 15 मार्च या कालावधीत स्पर्धकांनी अरुणोदय फिल्म फेस्टिवलच्या फेसबुक पेजवरील लिंकद्वारे स्पर्धेसाठी फोटो पाठवायचं आवाहन संयोजक ॲडव्होकेट सचिन जगताप यांनी केलं आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या अरुणोदय राष्ट्रीय फोटो स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे। नगर जिल्ह्यासह राज्यातील आणि देशातील हौशी नागरिक आणि प्रोफेशनल फोटोग्राफर यात सहभागी होऊ शकतात। यासाठी कोणतीही एंट्री फी नाही आहे। या स्पर्धेसाठी ऐतिहासिक किंवा वारसास्थळ आणि लँडस्केप असे दोन विषय ठेवण्यात आलेत। भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक सतीश घुगळे यांची महापालिकेतर्फे 2023 साठी पर्यावरण दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीचा यावेळी सन्मान करण्यात आला। स्वतः बनवलेला इको फ्रेंडली सेफ्टी टँक, बायोगॅस, कचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जेवरील विविध उपकरणांचा वापर करत घुगळे यांनी समाजामध्ये आदर्श निर्माण केलाय। या बाबींचा विचार करून त्यांना ही नियुक्ती देण्यात आली आहे। अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री गणेश कवडे यांच्या कार्यकिर्दीत नगर शहराच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक देशमुख यांनी व्यक्त केला आहे। अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल देशमुख यांनी नुकताच कवडे यांचा सत्कार केला, त्यावेळी देशमुख बोलत होते। एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात बसमधील 7 प्रवासी जखमी झालेत। नगर मनमाड महामार्गावर रात्री 9 च्या सुमारास हा अपघात झाला आहे। रोहा शिर्डी ही एसटी महामंडळाची बस विळद घाटातून शिर्डीकडे जात होती। नगरकडे येणाऱ्या ट्रकनं अचानक वळण घेतल्यानं एसटीला जोराची धडक बसली आहे। तीव्र उतारामुळे एसटीचा वेगही जास्त होता, त्यामुळे बस चालक जब्बार पठाण, प्रवाशी विजय भरत वाघमारे, राजनाथ यादव, लाला यादव यांच्यासह इतर काही प्रवासी जखमी झालेत। प्रवाशांना हाताला पायाला तसेच डोक्याला किरकोळ मार लागलाय। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी गणेश कावरे, संदीप खेंगट यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे। नगर शहरातील टिळक रोडवरील कानडे वॉशिंग सेंटर परिसरात सुरू असलेल्या मुंबई मटक्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला। मटका सेंटर चालक सुद्दाम सिकंदर खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने केली आहे। या बातम्यांसह शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।